पती पत्नीचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. या नात्यात प्रेमा इतकंच विश्वासालाही महत्व असतं. मात्र एकदा तो विश्वास तुटला की नातं तुटायलाही फार वेळ लागत नाही. असं असतानाही अनेकदा दोघांच्यातील कोणीतरी एक दुसऱ्याची फसवणूक करत असल्याच्या घटना समोर येतात. असंच एक हैराण करणारं प्रकरण आता समोर आलंय. यात पत्नीचं सत्य समजताच पतीला धक्का बसला आणि त्याने थेट पोलिसात धाव घेतली. घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील आहे. या प्रकरणाने पतीसह संपूर्ण कुटुंब हैराण झालं. कौशांबीच्या पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील बाजारपेठेत एका तरुणाचं दुकान आहे. मंगळवारी रात्री हा तरुण दुकान बंद करून घरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी दिसत नव्हती. दरम्यान त्याला बेडरूममध्ये हालचाल ऐकू आली. तरुण जेव्हा बेडरूमच्या दिशेनं गेला तेव्हा त्याला त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह आढळली. ही महिला आपल्या प्रियकराच्या प्रेमात इतकी बुडाली होती की तिला तिचा नवरा घरी परत आल्याचंही समजलं नाही. पती घरी परतला आणि त्याला हे दोघेही एकाच खोलीत दिसले. तेव्हा पत्नीला दुसऱ्या व्यक्तीच्या कुशीत पाहून तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. तरुणाने आरडाओरडा केला असता घरातील लोकही जमा झाले. ही बाब घरच्यांना कळल्यावर त्यांनाही महिलेचं कृत्य ऐकून धक्काच बसला. आपल्या पत्नीच्या कुकर्मामुळे संतप्त झालेल्या तरुणाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तरुणाच्या घरी पोहोचले. मात्र तोपर्यंत महिलेचा प्रियकर फरार झाला होता. आपल्या सुरक्षिततेची याचना करत तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.